नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फार्मसी ऑफिसर म्हणजेच औषध निर्माण अधिकारी याचा रिझल्टसाठी खूप विद्यार्थी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा चे एक्झाम दिली होती म्हणजेच फॉर्म भरून परीक्षा दिली होती अशा सर्व विद्यार्थ्यांचं गेले 3 महिने झालं, 3 ते 4 महिने झालं वेटिंग सुरू होतं, वाट बघत होतं आणि त्याचा रिझल्ट 2 दिवसापूर्वी डिक्लेअर झालेला आहे. मग मला खूप सारे स्टुडंट्स विचारतात की तर सर रिझल्ट कसा बघायचा आणि मग आम्ही क्वालिफाय आहे का, आम्हाला कधी बोलवणार इंटरव्ह्यूला. तर ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओतून मिळतील. नमस्कार, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा चॅनल पोचवायचा प्रयत्न करा. तर जी PDF आहे, ही PDF तुम्ही ओपन केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही सर्वात पहिल्यांदा डिटेल्स त्याचे बघून घ्या. या ठिकाणी स्टुडंटचा रोल नंबर आलेला आहे, सिरियल नंबर आलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे आणि त्यांनी कोणत्या कॅटेगरीतून भरलेला आहे, त्याचा जेंडर कोणता आहे, मेल फिमेल किंवा सेक्स कोणता आहे ते आलेलं आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. आणि नावानंतर या ठिकाणी 200 मार्कांची जी परीक्षा घेण्यात आलेली होती त्यामध्ये मार्किंग स्कीम कशी होती बघा. MA म्हणजे काय, तर MA म्हणजे मराठी, मराठीचे प्रश्न 15 होते 30 मार्कांसाठी होते. EL म्हणजे काय, इंग्लिशचे 15 प्रश्न 30 मार्कांसाठी होते. GK म्हणजे काय, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न 30 मार्कांसाठी होते. RA म्हणजे रिझनिंगचेही 15 प्रश्न 30 मार्कांसाठी होते. आणि TK म्हणजेच त्या टेक्निकल फील्डचेच, म्हणजे आता तुम्ही फार्मसी ऑफिसरची परीक्षा दिली याचा अर्थ फार्मसीचे प्रश्न 40 प्रश्न 80 मार्कांसाठी होते. असे टोटल 200 पैकी ती एक्झाम झालेली होती आणि ह्यामध्ये हायेस्ट स्टुडंट झालेला त्याचा स्कोर आहे 172. मग तुम्ही कुठल्या कॅटेगरीतून अप्लाय केलेलं आहे तेही ह्या ठिकाणी दिलेलं आहे. वुमन रिझर्वेशन आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत, फॉर्म भरताना तुमचं हायर क्वालिफिकेशन काय टाकलेलं आहे आणि त्याचे हे मार्क्स. बरेच स्टुडंट्स कन्फ्यूज होतात की हा शेवटचा कॉलम बघतायत की मार्क्सचा, तर हा मार्क्सचा कॉलम जो आहे हा तुम्ही भरलेले ग्रॅज्युएशनचे किंवा तुमचं हायर एज्युकेशन काय आहे त्याचे ते मार्क्स आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे की हे मार्क्स न बघता की तुम्हाला ह्या ठिकाणी 200 पैकी किती मार्क्स मिळालेले आहेत हा कॉलम बघा. ह्या पद्धतीनं मेरिट लागलेलं आहे. मग आता स्टुडंट्स मला असं विचारत आहेत की सर आपल्या कॅटेगरीमध्ये आपला नंबर कितो आला हे कसं बघायचं, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाईड कॅटेगरी बघायची. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे, जसं की ह्या स्टुडंटनी OBCमधून फॉर्म भरलेला आहे तर तो OBCचा पहिला रँक आलेला हा किती मार्कांचा आहे, या ठिकाणी तुम्ही बघा 170 मार्कांचा. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता, त्या ठिकाणी बघू शकता EWS कॅटेगरीमध्ये. म्हणजे तुम्ही वरून तुमची सिरियल बघत चला आणि तुमचं नाव ह्या ठिकाणी सर्च करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा सिरियल नंबर किती दिसतो हे त्या ठिकाणी तुम्ही बघायचं. हे बघत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काउंट करा आणि ज्या वेळेला ॲड निघाली होती, ही जाहिरात ज्यावेळेस भरतीची निघाली होती त्या पद्धतीनं जागा किती होत्या, EWSसाठी किती जागा, स्पोर्ट्समॅनमध्ये असेल तर किती जागा, ENTमध्ये असेल तर किती, OBCमध्ये असेल तर किती, तर तेवढेच विद्यार्थी सेपरेट लिस्ट बनवून जे सुरुवातीचे नंबर जे आहेत त्या विद्यार्थ्यांची लिस्ट बनवली जाते आणि त्यांची लिस्ट ही वेबसाईटवरती जिल्हा परिषद सातारा ह्या वेबसाईटवरती डिस्प्ले केली जाईल आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवलं जाईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता जे जे विद्यार्थी 90 पेक्षा जास्त मार्क मिळाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची लिस्टमध्ये नाव असणार आहे. ज्यांना 90 पेक्षा कमी मिळाले आहेत त्यांना मात्र या ठिकाणी लिस्टमध्ये नाव नसणार आहे. आता असं होऊ शकतं की तुम्हाला मार्क्स सेम आहेत, जसं की ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दोघांनाही मार्क्स सेम आहेत. म्हणजे ज्यावेळेस मार्क्स सेम असतात त्यावेळेला एज क्रायटेरिया रेशो त्यांनी या ठिकाणी लावलेला आहे. ज्याचं वय जास्त आहे त्या विद्यार्थ्याला अगोदर त्यांनी प्रेफरन्स दिलेला आहे, ज्याचं वय कमी आहे त्याला नंतर प्रेफरन्स दिलेला आहे. तर अशा पद्धतीची ही लिस्ट तुमच्या समोर आपण दिलेले आहे. काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाल्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. पुढं काय करायचं याचाही लवकरच मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करीन. धन्यवाद.